तर नमस्कार मित्रांनो, आज आपण महिंदा शिवारामध्ये महिंदा शिवार तालुका वडवणी जिल्हा बीड येथे हे आजीबाईकडे आलो होतं. हे आजीबाईचा शेळीपालनचा व्यवसाय आहे. तर आपण ह्यांना तर आपण ह्यांच्या शेळीपालनाविषयी थोडी चर्चा करूया. तर आम्हाला तुमचं पूर्ण आधी नाव सांगा. शुभूबाई डिगांबर मालकाचं नाव. मालकाचं नाव डिगांबर, माझं नाव शुभूबाई. माझं नाव छबू, मालकाचं नाव डिगांबर, आणि राहणार ढोरवाडी. तुम्ही आता शेळीपालन तुम्ही कधीपासून करतात? 40 वर्ष झाले आम्ही करतो. 40 वर्षापासून? हा, 40 वर्ष झाले. होऊन गेले 40 पण धरले 40. सध्या तुमच्याकडे शेळी किती? माझ्याकडे 50 शेळी आता सध्या. माझ्यापाशी 500 नाही, माझ्यापाशी 500 6 होती, पण आता माझ्याच्याने आहे ना, तर आपली एवढी ठेवली आता. बरं, तुम्ही आता शेळी चारता? कुठं बाहेर चारता का? बाहेर कुठं बी चारते. कुणी चारू देते, जिथं चारू देते तिथं चारते मी. मला कुणी काही मत नाही. माझा नवरा अपंग झालेला आहे, म्हणजे ते पॅरलेस झालेलं आहे माझ्या मालकाला, तर मला कुणी दुखत नाही जास्त. हा, मी कुठं बी चारते, कुणी मला चारू देते असं कुणी मला असे मनाय करत नाही. राहणं ते राहणं म्हणून मला म्हणजे चारी जा, पण आमच्या मालाला जप जा म्हणते. असं आहे. तुम्ही आता शेळ्या दुसरा काय चारा आहे तुमच्या? हो, शेतामध्ये मी चारा टाकते ना. माझ्यापाशी जवळपास बागायची जमीन झाली तर एक एकर भर मी घास टाकलेला आहे. घास गवत कोणतं? हा, घास टाकले. दोन प्रकारचे. हो, एक घास गवत आहे आणि एक घास आहे. आमच्याकडे सोयाबीन भरून आणते, गहू भरून आणते, आणि त्याचं पीठ करून सकाळी थोडा थोडा गोळा चारते. थोडा थोडा 3-3, 4-4 असे लहान लहान गोळे देते मी. एक शिळी गेली. हो, तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती मिळते काय? आता त्याचं काही एवढी बिरीज लागत नाही माझ्या पशी. म्हणजे माझ्या खर्चा पाण्याला दर वर लागते ना. माझ्या नवऱ्याला पॅरलेस झाल्याच्या कारणाने मला मी काय एवढा मेळ लावला नाही. पैशाचा आदल्याचा एवढा काही गॅरंटी केली नाही माझ्या. तुम्ही आता शेळीपालनासाठी ते शेड उभारले, ते शेड लय मोठं शेड आहे. असं शेड आहे कुठे बघितलं नाही. शेड किती तुम्हाला खर्च किती आला शेड? 10 लाख पर्यंत लागलेला आहे मला खर्च. 10 लाख खर्च आलाय? हो, 10 लाख. एवढं आधी शेळ्या भरपूर होत्या माझ्यापाशी. शेळ्या माझ्यापाशी भरपूर होत्या. माझ्यात औसंग होत. माझ्यात आता वयामानाने मला आता व्हाय ना, त्याच्यामुळं माझी शिल्लक जागा राहायला लागली. तर मुलं किती? मला एक मुलगा आहे, शेतीमध्ये काम करत. हो, शेतीमध्ये काम करतं. पुन्हा परत घास गवत आपलं थोडं मला सपोर्ट देतं जरा चारा फिरायला. हो, शिवरी आणून देतं, घास गवत कापून टाकून देतं, मला मदत करतं माझं थोडी. पण माझ्या मला आपण झाल्याच्या कारणाने मी शेळ्या धरल्या आपल्या हाताखाली. ते गोळ्या औषधाला हमेशा पैसे लागतात ना कधीतरी नेमकेच. म्हणून मी आपल्या शेळ्याचं हे झालेलं आहे व्यवसाय. हो, त्याला 7-8 वर्ष झालं. आता 8 वर्ष तर भरपूर होऊन गेले. हो, पॅरलेस झालेला. तर करते त्यांची कुठं टूप आपली गोळ्या औषधं असं तसं. बाकी काय सरपंच आहे. हो, आजार होतो ना. ते तोंडातलं येत. परत म्हणलं तर ढेंडाळ ते. आता अजून म्हणलं तर हे एकेका बारच्या रोज करीत नाही तर वाया जाती. मग डॉक्टर आणावं लागतो मला. इंजेक्शन द्यावं त्यात, गोळ्या द्यावं त्यात, चारा लागतात त्याला व्यवस्थित. नाही तर एखाद्या वेळेला उरते, एखाद्या वेळेला मरून बी जाते साहेब. हो, एखाद्या वेळेला मरून. हो, मरते बी एखाद्या वेळेस. तसं काही नाही. आता जरी आता ते मारण्या धरण्याचं औषध पाणी लागू झाले तर वाटते बी. हो, पुन्हा मग ते तोंडाला नवा चारा झाल्यानंतर तर मग सगळ्या घुंबरूनच जातात बा साहेब. सगळ्या घुंबरतात. पण औषध पाणी करून काहीतरी जातात त्याच्यातल्या वाया. नाही माझे नाही, माझी एक बाई आहे हाताखाली धरलेली लमाराची. ती मला सपोर्ट करू लागते थोडंफार. हो, आपली शेजारी ती सपोर्ट करू लागते. सपोर्ट देते त्याच्यापाशी. 2-4 शाळ्या आता तीन मी चालतो दोघं जण. हो, आता केल्याशिवाय पर्याय नाही ना साहेब. काय करावा, काहीतरी पाहिजे ना. दर दिवस कुरपायला जायचं. बकरं किती दिवसांनी मोठं होतं आणि किती रुपये विकतात बकरं? बकरं का नाही, 6 महिन्याला 7 महिन्याला लय झालं तर 8-9 बस. याच्या 8-9 हजाराच्या पुढं काही येत नाही साहेब. बकऱ्याची आपल्याच्या झाल्या. 2-4 डाग जर असले, 4-5 डाग जर असले, काही जास्त डाग असले तर आपण घरी बोलू शकतो खाटकाला. त्यांचा एक नंबर घ्यायचा, त्यांचं नाव घ्यायचं,
आणि आपण बोलायचं ते खाते घेऊन आपला भाव करून ते आपल्याला पटलं तर नाही तर मग बाजार असं करतो साहेबांनी विशेष करून तर बोलतो तसं आमच्या कुशीला मोठ्या शाळेत कारण आणि आम्ही इथं बोलतो आमच्या जागेवर आम्ही नाही जात सुरू करताना तुम्ही आधी घेतल्या आधी सुरुवातीला 300 घेतल्या तीन शाळा घेतल्या तर मग त्याच्यात म्हणजे कटत म्हाताऱ्या कोताऱ्या काही दुकण्या भाण्यात गेल्या काही अशा काही तशा काही म्हणजे आपल्या खर्च्या पाण्याला गेल्या काय असं मालक अपंग झाले तर मग काही दवाखान्याला पैसे लागले 2-4 लाख रुपये मला मग त्याच्या कारणाने मी इकल्या शाळ्या हो तर 10 लाख रुपये मला बांधकामाला लागले तर आपले लागू जायला लागले तर आपल्या राहत्यात त्याच्या शाळ्या माझ्यानी आपल्या आपल्या झाल्या जास्त करणं अजून ते करू आमची गावरानच पूर्ण गावरान फक्त त्याच्या दोन पाठी येतात तेवढ्या त्या याच्या काय येते म्हणते तर ते आहेत दोन जातीच्या एक आहे दोन जातीचे त्याचं काय मला नाव येत नाही साहेब शिवपालन त्यांना नवीन करायचं तुमच्या अनुभवाने त्यांना काय सांगा आणि मी सांगू शकते की चांगलं आहे बाई लोकांच्या दररोज एकाच्या बाजारात जाऊ तर हे चांगलं आहे उशीर झाला तरी बी आपल्याला कुणी काय म्हणू शकत नाही काठी कुपाटी खाऊन येतात त्याला काय पिंजी टाकण्याची गरज लागत नाही आपण उन्हाळ्यामध्ये काय करायचं गरीब गुराबाचे जर वावर असतात ना त्यांची आपण भुसकट विकत घ्यायचं परत म्हटलं तर हे तुरीचं भुसकट घ्यायचं अजून भिमुगाचे येलं घ्यायचे आपण गाडीने मागून घ्यायचे गाडी बायलाने मागून विकत घ्यायचे टाकायचे आपल्या शाळेला आपलं त्याच्यात एक दोन डाग जाय ना पण सुखासुखी जीवन राहत साहेब परवडतो केल्यावर आता का नाही दररोज एकाच्या चांगला जोडधंदा म्हणजे कसं आहे शेतीला जोडधंदा कसा आहे की आपल्या वावरात चार लेड्या टाकतात त्याच्यापासून आपल्याला शेत पण पिकत आणि त्या जेव्हा म्हणलं तेव्हा आपण कानाला धरू शकतो तर बाजारात नेऊ शकतो आपल्याला पैशाची आडी अडचण येत नाही 10 रुपये शाकऱ्याचा काढायची गरज लागत नाही 5 रुपये शाकऱ्या काढायची गरज लागत नाही साहेब हा त्याच्यामुळे मी शाळा धरते मी आता 40 वर्षात आले साहेब मला इतक्या 2-3 गावात विचारा की डिगांबर मधल्याची बायको काय काम करीत होती म्हणायचं की कुणी म्हणणार की ही शाळा सारीच होती हा आणि मला शाळ्यामध्ये गुढी आहे साहेब मी शाळा करू शकते माझ्या पायचं ते तवा हो लेंडी खत इकत नाही मला 2-4 एकर जमीन आहे ना तर माझ्या लेखा देऊन टाकते मग माझा लेख सपोर्ट करतो मला दवाखान्याला त्याला मथऱ्या नेणं आणणं ताप येऊ मला ताप येऊ माझं काय सोन्याचा टकरू लावून नाही आले साहेब मी माझं पण सदा दुखत नाही पाय दुखते कंबर दुखत मग माझा लेख पाहतो ना मला नाही पण चुकीचं आहे साहेब पण मला काय करमत नाही त्या जागेवर बसून याच्या त्याच्या घरी जाऊन मला बरं दिसत नाही याच्या त्याच्या घरी जाऊन काही बी नसलेले भांडण येत असते आपल्या घरी त्याच्यामुळे आपल्याला उडा बी हुड हुड करायचं खुडखुड कोंबड्यासारखं हा असं असं माझं तत्व आहे शरीर मोकळं राहत काय आपल्याला थोडं पुढं बसलं तर कुणी म्हणणार नाही की का तिथं बसली मुशेनी आपल्याला कुणी वाकडं जाऊ शकत नाही साहेब कसं आहे आपला व्यवसाय नाही होऊ शाळेचा पुढं बसू शकतो ना आपण पुढं बी उभा राहू शकतो साहेब आपण आपल्या कुणी वाकडं जाऊ लावूच शकत नाही ह्या गोष्टी म्हणजे का पण त्या शिळी पाळण व्यवसाय म्हणजे बाकी मग दुसऱ्याकडे आता आपण काय त्याचा अनुभव पाहिला नाही पण याच्यामध्ये कुणी नाव ठेवू शकत नाही चांगले चांगले लोक सुद्धा मला कारण असे ओळून बोलते साहेब की बघ आम्हाला 1 वर्ष 6 वर्ष लागलं वाळू तुळू आणायला परत म्हणलं तर 6 महिना आणायला आणि नंतर मग 1 वर्ष बांधकामाला लागलं आम्हाला चांगले 1.5 वर्ष आमच्या नुसत्या बांधकामामध्ये गेलं आणि नंतर मग बांधकाम झालं तर मग आम्ही शिळ्या केल्यानंतर पहिल्यांदा भरल्या होत्या म्हणजे आम्ही का नाही पहिल्यांदा भरल्या होत्या 30 शाळ्याचे परत मग कोणाला 2 कोणाला 3 कोणाला 2 कोणाला 1 असं काहीतरी पिले झाले त्याच्या वाढवा करीत करीत मग भरपूर आम्ही त्याच्यात 300 शिळी बरोबर होत गेली आमची पण आता कसं आहे मला होत नाही त्या कारणाने माझ्या 30-35 शिळी आहे आता सध्या मुकळी 30-35 आता सध्या आहे हो लहान मोठे तुम्ही येऊन पण तर आमच्या शिपल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही यांचा अनुभव घेऊ शकता हे म्हणतात एवढ्या वय असताना देखील स्त्री पालन करतात
तुम्ही देखील यांचा एक आदर्श घेऊन शेळीपालन करू शकता. या पहा तुम्ही देखील कोठे वळणार मी नाही आजी. तुम्ही देखील शेळीपालन करू शकता किंवा यांचं शेळीपालन बघायला येऊ शकता. त्यांचा ऍड्रेस आहे मैंदा मैंदा गाव आहे हे इथं मैंदा शिवारामध्ये यांचं शेळीपालन आहे आणि तालुका यांना वडवणी आहे आणि जिल्हा बीड आहे. तर तुम्ही देखील शेळीपालन करू शकता आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांसोबत आणि लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.